ಕೃಷಿ ವಿಜ್ಞಾನ ಕೇಂದ್ರ जी चिकूची झाड आहेत ना ताई ते वेगळाच तो प्रकार आहे चिकूरा का विरघळतो माहित नाव नाही आठवत त्याचं बघ आपला फोटो येईल कुक्कुटपालन केंद्र इथे आंब्याचे कलम आहेत कोबी आमच्याकडे लावलाय ना हा कोबी तू बघितलं नाही का नाही ते तिकडे तिकडे लावले ते झाले आता कोबी हो कोबी आहे कोबी मिलेट नाही मिळत ते कोबी आहे कॅबेज मिलेट आहे हे मिलेट आमच्याकडे पण झालंय वॉयलेट आहे कोबी आमच्याकडे पण झालंय नांदगावला लावलंय आम्ही थोडासा रेड जेबेल एम एस स्वामीनाथ रिसर्च फाउंडेशन इथे कलम बनवतात हे काय शेततळ आहे शेततळ पुढे गांडूळ खत वगैरे असते माझा आमचा पण विचार आहे शेततळ असं छोटंसं बनवायचं ए याच्यामध्ये लावलं झाड मस्त शेततळे तिथे मधुमक्षी का तिथे का चाललंय काय माहिती मला माहिती नाही कधी हद्दर कुठे ए इथे औषधी वनस्पती युनिट आहे मागे लागलेलं नाही पण प्रशिक्षण आलेलं ना मधुमक्षिका पालन केंद्र चिकू मातृवृक्ष बाग हे ना कालीपत्ती असं येऊ शकतात ना कोणी पण येते नंतर मग नंतरच येऊ जरा पावसाच्या आधी है ना गाडी घेऊन आले म्हणजे पण आता मिळाले तर आपण नेऊ असं काही होय रक्तचंदन आहे ते रक्तचंदनचं झाड आहे फोटो काढायला या लवकर एकदम कपड्यात जाऊ ना कसले लावलेले आहेत का मी ते ताडोबाचं टेम्परेचर 46 मॅडम नागपूर
डिहायड्रेटर जाऊन राहू शकतात ना काय ते रोपवाटिकवाल्यांना घेत नाही आलशी बाई कसले बी आहेत गोठवण्यात ना रक्त गोठते ना अच्छा ते लावायचं ते म्हणजे बिया हे करून लावायचे का झाड विकतात ना इथे बाकी कलम ते गेलेले आहेत ना विकायला औषधी वनस्पती समूह गंध नारळ पिकावर गेंडा यंत्र सापळे पाते गांडूळ खत आणि गांडूळ बीज उत्पादक युनिट आहे स्वच्छपणे त्याला धुवून टाकतो आहे धुतल्यानंतरची प्रोसेस आहे आपली ब्लांचिंग करायची ठीक आहे आता आपण याचं ब्लांचिंग करणार मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता पाणी गरम करताना लक्षात घ्यायचं आहे की उकळतं पाणी नको